योद्धा ऍट 80 अजून चालतोची वाट आपत्कालीन नैसर्गिक प्रसंगातील संकटमोचक श्री शरद पवार जनमानसाच्या हृदयातील जाणता राजा म्हणजेच पवार साहेब महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला पडलेलं सुवर्ण स्वप्न आपल्या आयुष्यातील 50-55 वर्ष राजकारणात राहून देश राज्य आणि मातीची सेवा करणारा धुरंधर अजातशत्रू 80 वर्षाचा तरुण अजूनही चालतोची वाट राज्याची सेवा करतानाच ती काळ रात्र आली 30 सप्टेंबर 1993 लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात झालेला धरणीकंप तेथील जनतेचं सारं काही हिरावून गेलं अंदाजे 8,000 माणसे मृत्युमुखी पडली 16,000 जनावरे दगावली संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आणि साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचली कोयना परिसर सुरक्षित होता मात्र किल्लारी उद्ध्वस्त झाली आभाळच फाटलं रडावं कुणी सांत्वन कुणी करावं सावरावं कुणी साहेबांनी स्वतः सचिव सहाय्यकांना कळवलं आणि निघाले एका जनसमुदायाच्या आधारासाठी आधारवड म्हणून आता वेळ आणि भूमिका होती नेतृत्वाची सहनशीलतेची जाणीवेची आणि आधाराची साहेबांकडे वेळ नव्हता स्वतः हातात वही पेन नोंदी अधिकाऱ्यांच्या बैठका तात्पुरता निवारा जेवणाची सोय अन मृत्यू पडलेल्या लोकांची धार्मिक भावना जोपासत अंत्यविधी ना आराम ना उसंत ना जेवण ना पाणी चालता चालता बैठका आणि जमिनीवर बसून निर्णय अक्षरशः झपाटून काम यातच पत्रकार जगभरातून चौकशी मदतीचा ओघ त्याचं नियोजन मदत कार्यात व्यत्यय नको म्हणून पंतप्रधान विरोधी पक्ष नेते यांनाही विनंती करून घटनास्थळी येण्याचे रोखले आपल्या माणसांसाठी राबणारा देव माणूस सारे जगाने पाहिला आणि यातूनच देशासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा पहिला वस्तुपाठ घालून दिला साहेबांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं पुनर्वसित भागात गेल्यावर तेथील जनता आजही म्हणते आमचा आईबाप शरद पवार याहून मोठा सन्मान तो काय या घटनेला 24 वर्ष पूर्ण झाल्यावर तेथील जनतेने साहेबांसाठी कृतज्ञता समारोह ठेवला हे साहेबांच्या कर्तृत्वाचेच द्योतक आजही कृषी क्षेत्रातील समस्या कृषी मूल्य कांदा द्राक्ष कापूस ऊस दूध या मातीशी जोडलेल्या विषयांसाठी बळीराजासाठी धावणारा जनतेच्या मनातील जाणता राजा 80व्या वर्षीही चालतोची वाट धन्यवाद.